डॉक्टर दीपा दिनेश जोशी, पूर्वाश्रमीची डॉक्टर दीपा प्रकाश कौलगी। मी स्वतः MBBS DCH DNB पीडियाट्रिक्स केलेला आहे। मी पीडियाट्रिशियन आणि न्यूरोनेटोलॉजिस्ट आहे। आता बालरोग तज्ञ किंवा नवजात शिशुरोग तज्ञ म्हणजे काय? तर जन्मलेले बाळ, जे आपण म्हणतो नवजात बालक, तिथपासून 18 वर्षाच्या वयोगटापर्यंतची सर्व बालक यांना यांचं उपचार, त्यांचं निदान करणं हे काम आम्ही बालरोग तज्ञ म्हणजे करत असतो। नारायणी हॉस्पिटल मुंबई नाका येथे जे हे हॉस्पिटल अद्ययावत सुरू केलेलं आहे, या हॉस्पिटलमध्ये मी बालरोग तज्ञ म्हणून काम करत आहे। त्याची जबाबदारी त्या विभागाची मी घेत आहे। आता यामध्ये कोणते कोणते आजार किंवा काय काय पार्ट्स कव्हर केले जातात आपण बघूयात। नवजात शिशू म्हणजे जन्मल्यापासून बाळाची जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू तज्ञ म्हणून आम्ही मी तिथे उपस्थित असते। मग बाळाच्या संपूर्ण आरोग्याची जबाबदारी जी असते तिथून ती सुरुवात होते। मग त्यामध्ये जी बाळाची ज्याला आपण म्हणू रुटीन केअर, ती कशी घ्यावी, काय बाळाची काळजी घ्यायची, इथपासून बाळाचं जे आपण म्हणतो स्तनपान पहिलं सुरुवात होते ब्रेस्ट फीडिंग, त्यासाठी आईला तिच्या पूर्ण फॅमिलीला संपूर्ण सपोर्ट करणं, मार्गदर्शन करणं, आणि मग तिथून बाळाची जी काही वेगवेगळे जे काही कॉमन आजार असतात त्या संदर्भाचं मार्गदर्शन आणि बाळाचं संपूर्ण लसीकरण, अशी सुरुवात ही इथपासून होत असते। आपल्या नारायणी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असं ऑब्स्टेट्रिक युनिट तर आहेच, त्याबरोबरच नवजात शिशू बालकाला सध्या जर इन्क्युबेटरची गरज पडली तर ती सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे। बाळाला जर कावीळ झाली तर त्यासाठी लागणारी जी फोटोथेरपी युनिट असतं, म्हणजे ब्ल्यू आणि व्हाईट कलरच्या लाईट्स खाली बाळाला कावीळ कमी होण्यासाठी ठेवलं जातं, ती सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबरीने नवीन जन्मलेल्या बाळाचं जे लसीकरण म्हणतो तो अतिशय महत्वाचा जो टप्पा असतो, त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या लसी इथे उपलब्ध आहेत। अगदी ज्या आपण म्हणू मूलभूत लसी ज्या आहेत तिथपासून अद्ययावत नवीन प्रकारच्या ज्या काही स्पेशल लसी आहेत, ज्याला आम्ही स्पेशल इम्युनायझेशन म्हणतो, त्यात बरेचजण ऐकून असाल की पेनलेस वॅक्सिन्स, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तसेच नवीन नवीन आजारांवरती असलेले लसीकरण, जसं की टायफॉइड, कावीळ, नंतर इन्फ्लुएन्झा, रोटाव्हायरस, या प्रकारचे अनेक प्रकारच्या लसी ज्या आहेत त्याबद्दलचं पालकांना मार्गदर्शन करणं, काउन्सिलिंग करणं आणि त्या लसी इथे वेळोवेळी बाळाला तक्ता दिला जातो त्यानुसार ते लसीकरण पण इथे केलं जातं। आता जसं जसं बाळ मोठं होतं तसं जे काही लहान बालकांमधले जे विविध आजार आहेत, उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, सध्याच्या काळामध्ये जे काही कोविडने थैमान घातलेलं आहे त्यामध्ये लहान मुलांमध्ये पण कोविडचे आजार आम्हाला दिसून आले, त्यावरील उपचार, सध्याच्या वातावरणामध्ये फ्लू सारखे जे काही आजार आहेत, कोविडपेक्षाही घातक स्वाईन फ्लू, फ्लू सारख्या आजारामुळे लहान मुलं सध्या आपल्याला त्रस्त झालेले दिसत आहेत, त्या आजारांवरचे उपचार, आणि त्याचबरोबरीने विविध प्रकारचे जे काही लहान मुलांमधले आजार असतात त्याला आम्ही म्हणतो डायरिया, न्यूमोनिया, या घातक आजारांमुळे बालकांमध्ये कधी कधी डिहायड्रेशन आणि अतिसार, ज्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊ शकतो, श्वसनास त्रास होऊ शकतो, या सर्व आजारांचे इथे उपचार आणि निदान केलं जातं। लहान मुलांचा सुद्धा या ठिकाणी आपण ICU विभाग, ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल केअर, जसं मोठ्यांचं क्रिटिकल केअर ICU आहे, त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी सुद्धा आपण इथे ICU मध्ये अद्ययावत सुविधा, म्हणजे ज्याला म्हणतो व्हेंटिलेटर, या सहाय्याने लहान मुलांमध्ये जे काही श्वसनाचे आजार आहेत किंवा कोमा, पीडियाट्रिक एपिलेप्सी म्हणजे झटक्यांच्या आजारामुळे जे काही बालक कोमामध्ये जातात, अशा विविध आजारांवरती इथे उपचार केले जातात। हे केवळ शारीरिक आजारांबद्दल मी बोलले, शारीरिक आजाराबरोबरच लहान मुलांमध्ये सर्वात पालकांचा जो महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बालकांचा आहार। कित्येक वेळा पालक, बाळ सुदृढ जरी असलं तरी बाळाचं वजन वाढत नाहीये, उंची वाढत नाहीये, या आजारांनी किंवा या प्रश्नांनी आमच्याकडे येतात। तर बालकाच्या विकासांमधला जो महत्वाचा टप्पा असतो तो आहार, तर या आहाराच्या संदर्भात ज्याला मी म्हणू की मार्गदर्शन, तक्ता, डाएट चार्ट आणि वयानुसार बालकाला काय आहार दिला पाहिजे, या संदर्भातलं जे काही आपण म्हणतो सायंटिफिक परिपूर्ण असं मार्गदर्शन, हे सुद्धा जेव्हा मुलांना चेकअपला इथे आणलं जातं त्याबरोबरीने केलं जातं। बालकांचं केवळ आहार असंच नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। सध्याच्या काळात या कोविडच्या काळामध्ये अनेक मुलांना विविध प्रकारचे ज्याला आपण म्हणतो बिहेव्हिअरल इश्यूज यायला लागले, अतिचंचलता म्हणा,
किंवा ज्यांचं म्हणू कॉन्सन्ट्रेशन बिहेव्हिअरल इश्यूज ज्याला आपण म्हणतो त्यासाठी सुद्धा समुपदेशन करण्याची जबाबदारी मी इथे घेतलेली आहे. अतिचंचल ज्याला आपण म्हणतो ADHD किंवा ऑटिझम किंवा बाळाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये काही असे आजार आम्हाला दिसून येतात ज्याला आम्ही डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे काय की वेगवेगळ्या टप्प्यावर जसं की 3 महिन्यात बाळांनी मान धरायला पाहिजे, 6 महिन्यामध्ये बाळ सपोर्टने बसायला पाहिजे, वर्षाच्या बाळांनी चालायला पाहिजे, हे जे काही बाळाच्या वाढीचे टप्पे असतात ते टप्पे जेव्हा बाळ एखादं आमच्याकडे चेकअपला येतं ते आम्ही केवळ त्या आजारासाठी बघत नाही तर बाळाचं वाढीचा टप्पा, त्याचा आहार, त्याच्या असलेला शारीरिक आजार ह्या सगळ्या गोष्टी इथं चेक केल्या जातात, त्याचबरोबर त्याचं लसीकरण. सो एखाद्या बाळाकडे आम्ही संपूर्ण विविध अँगलनी बघत असतो. सो जेव्हा बाळाची शारीरिक वाढ आपण बघतो त्याचबरोबर त्याची जी बौद्धिक वाढ ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सो काही बाळांच्या बाबतीत त्यांच्या वाढीच्या टप्प्यावर काही प्रॉब्लेम्स आम्हाला जाणवून येतात आणि ते जर आपण लवकर डिटेक्ट केले तर त्यासाठी काही स्पेशल फिजिओथेरपी आहे किंवा स्पीच थेरपी आहे किंवा काही तपासण्या आहेत जशा की आपण म्हणू थायरॉइड फंक्शन टेस्ट, MRI करणं किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डरच्या टप्प्यावर काही ब्लड टेस्ट आम्हाला वाटतात त्या सुद्धा आपण इथे करून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने बाळाला पुढे डेव्हलपमेंट त्याची वेळेवर होण्यासाठी किंवा काही बालकांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आढळले त्याच्यावर काय उपचार करता येईल हे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना केलं जातं. अशा रीतीने ज्याला आपण म्हणू की शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आहार विहार आणि लसीकरण हे असं परिपूर्ण जे काही युनिट लहान मुलांसाठी आपण केलेलं आहे त्याचा नाशिककरांच्या सेवेला त्यांच्या आरोग्याच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. सध्याच्या युगामध्ये मी तुम्हाला म्हणेन मुलं बौद्धिक दृष्ट्या तर सक्षम होत आहेत पण त्यांना आपल्याला मानसिक दृष्ट्या पण सक्षम करायचं आहे. जसं या दृष्टीने मी पीडियाट्रिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करते तसंच मुलांचा भावनांक सुद्धा वाढावा यासाठी इमोशनल इंटेलिजन्सचा सुद्धा मी एक वर्कशॉप स्वतः सर्टिफाईड कोर्स केलेला आहे आणि या मुलांसाठी मी EQ वाढावा म्हणजे त्यांचा भावनांक वाढावा म्हणून या कोविडच्या काळात गेले 2 वर्ष ऑनलाईन वर्कशॉप सुद्धा घेतलेले आहेत. सो भविष्यात हे कोविड कमी झाल्यानंतर ती कार्यशाळा सुद्धा महिन्यातून एकदा किंवा दोनदा घेण्याचा असा माझा विचार या ठिकाणी आहे. सो यासाठी सुद्धा पालकांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद.